मधील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत MIDC परिसरातील चोरीच्या गुन्ह्यातील 12 आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून 29,64,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. KEC इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या अल्युमिनियम लोखंड मिक्स तारा एका टॉवरवर जोडून दुसरं टॉवर जोडण्यासाठी खाली पसरवलेल्या 25 लाख रुपये किमतीच्या तारा कोणी अज्ञात चोरट्यांनी उघड्या वरून कट करून चोरी केली होती. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यासंदर्भात CCTV फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत तपास करून 24 तासाच्या आत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हा आरोपी यांची पोलीस कस्टडी मिळवून आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून कौशल्याने तपास करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली वाहने, एक कार, एक पिकअप, 2 मिनी टेम्पो असा एकूण 29,64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे यांनी दिली आहे. तसेच यातील अटक आरोपी यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत काय, गुन्ह्यातील उर्वरित चोरी केलेला मुद्देमाल कोणाला विकला आहे, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, याबाबतचा सखोल तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. वरील उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 उल्हासनगर डॉक्टर सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या देखरेखीखाली तुकाराम पादील, गणेश शेळके, सिराज शेख, सौदाने पादील, पारदी वळवी, राजगे शेख, डोंगरे काकडे चत्तर यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर सुधाकर पठारे यांनी सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. नॅशनल पॉवर ग्रीड अंतर्गत अत्यंत महत्वाचा असा राष्ट्रीय प्रोजेक्टनुसार देशपातळीवरील जे काही विद्युत वितरण केलं जातं त्याच्या नवीन लाईन टाकण्याचं काम मुंबई ऊर्जा लिमिटेड या अंतर्गत करण्यात येत आहे. त्यामधील कॉन्ट्रॅक्टर KEC इंटरनॅशनल लिमिटेड हे जे सब कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या अखत्यारीतील ज्या वायर्स आहेत, ज्या पॉवर ग्रीडच्या वायर्स जमिनीतून अंतरलेल्या होत्या, ज्यानंतर त्या पोलवर लावण्यात येणार होत्या, त्या वायर्स 27 आणि 28 मे 2024 रात्री चोरी झाल्या होत्या. साधारणपणे 25 लाख रुपयाच्या त्या वायर्स होत्या. त्याचा तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला, तपास सुरू करण्यात आला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन हे जे काही युनिट आहे त्याचे अधिकारी कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्याचे सर्व सहकारी यांनी तातडीनं असलेले इन्फॉर्मर असलेली प्राप्त पुरावे आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे एकूण साधारण 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या सर्व वायर्स, त्याशिवाय एकूण 4 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष चोरीचा जो काही कट टाकणार आहेत त्यातले आरोपी ज्यांनी प्रत्यक्ष चोरी केली, ज्यांनी वाहतूक केली, ज्यांनी त्या वायर्स खरेदी केल्या हे सर्वजण अटकेत आहेत. यामध्ये अजून जे काही आरोपी आहेत त्यांच्याविषयी तपास आणि विश्लेषण सुरू आहे, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून अधिक 4 वाहनं असे 29 लाख आणि 64,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कामगिरीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत, त्यांचे सहकारी PI क्राईम श्री पादिर, EPI श्री शेळके, PSI श्री शेख आणि ते सर्व कर्मचाऱ्यांच्या टीमने ही अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वराडे यांच्या पर्यवेक्षणाखाली पूर्ण केलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहआयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्त यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.